तौतके चक्रीवादळाचा प्रभाव सिंधुदुर्गला हळूहळू जाणवू लागला। वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने किनारपट्टीच्या 38 गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड, घरांचं नुकसान झालंय। चक्रीवादळाचा फटका कोविड सेंटरला बसू नये म्हणून वीज मंडळाला वीज पुरवठ्याची खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या। तौतके चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय। दरम्यान वादळाचा सामना करण्यासाठी इथल्या जिल्हा प्रशासन सज्ज असून महसूल, पोलीस, कस्टम, मेरीटाईम बोर्ड आणि महावितरणाला सतर्क राहण्याचे आदेश दिले गेलेत। चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड जिल्ह्यात पूर्ण तयारी करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे याचा परिणाम कोविड रुग्णांवरती होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। ऑक्सिजनचा योग्य पुरवठा यासह वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी बॅकअप ठेवण्यात आलाय। अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसणार असल्यानं समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमार बोटींना पुन्हा किनाऱ्यावर परतण्याचं आवाहन करण्यात आलंय। या आवाहनाला प्रतिसाद देत विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर 500 अधिक मच्छीमार बोटी किनाऱ्यावर दाखल झाल्या। प्रशासनानं इथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील डहाणू, सातपाटी, एडवण या भागातील 512 बोटी समुद्रात गेल्या होत्या। त्यापैकी 334 बोटी या किनाऱ्यावर परतल्या आहेत। 178 बोटी संध्याकाळपर्यंत पोहोचतील अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ किरण महाजन यांनी दिली आहे। या वादळात होणारे नुकसान यासाठी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय। चक्रीवादळ पार्श्वभूमीवर मुंबईतल्या दहिसर जम्बो कोविड रुग्णालयातील 150 जास्त रुग्णांना गोरेगावातल्या नेस्को कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आलं। कांदारपाड्यातल्या आयसीयूमधले रुग्ण अंधेरीतील सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर रुग्णांवरती उपचार करत असणारे डॉक्टर, कर्मचारी यांना देखील त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे। वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जम्बो कोविड सेंटर्सना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। ज्या रुग्णांची परिस्थिती सुधारतीये अशांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर व्हेंटिलेटर्सवरील रुग्णांचं दुसरीकडे स्थलांतर करण्यात आलं। कोविड सेंटर जवळच्या झाडांची छाटणी करण्यात आली। कोकण किनारपट्टीवर आज शनिवारपासून 3 दिवस धडकणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका सज्ज झाली आहे। मुंबईत येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून या कालावधीत ताशी 70 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असल्यानं पालिका आणि अग्निशमन दलानं पूर्वतयारी केली आहे। मुंबई पालिकेनं चक्रीवादळाच्या अनुषंगानं शहरातील सर्व चौपाट्यांवर विशेष दक्षता ठेवली आहे। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या वतीनं मुंबईमध्ये 3 टीम तैनात करण्यात आल्या आहेत। 1 टीम गोव्यात, 14 टीम पुण्यात सज्ज आहेत। आज रात्री किंवा उद्या सकाळी महाराष्ट्राच्या बाजूनं हे वादळ येऊ शकतं, त्यामुळे पूर्ण तयारी केली गेली आहे। एनडीआरएफचे अधिकारी अनुपम श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातल्या 5ही जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलांना सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आलाय। वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठीच युद्धस्तरावर प्रयत्न केले जातील। तौतके चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची मंत्रिमंडळाची चर्चा झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। तौतके चक्रीवादळाचा केरळ आणि लक्षद्वीपला मोठा फटका बसलाय। संपूर्ण केरळमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। लक्षद्वीपला पावसानं झोडपून काढलंय। शेकडो घरं कोसळली आहेत, असंख्य झाडं मुळांपासून उन्मळून पडली आहेत। लक्षद्वीप जवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झाल्यानं अति मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत। तौतके चक्रीवादळाच्या तयारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा बैठक बोलावली आहे। संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे। या बैठकीला सरकारचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे अधिकारी उपस्थित असतील। पुण्यातल्या खेड तालुक्यातील चास्कमान परिसरात सकाळीच पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पावसानं काढणीला आलेल्या बाजरी तसंच तरकरी पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मात्र पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे। यवतमाळच्या झरीब जामणी तालुक्यातील मुकुटबन इथं वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसलाय। मोठं नुकसान झालंय। जवळपास तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसात अनेक घरांवरील 3 पत्रे पत्त्यासारखे उडाले। ताटव्यांच्या घरांची पडझड झाली। काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर शेतमालाचंही नुकसान झालं।
दोनच दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय. या वादळी पावसानं पवनार इथं घरांची देखील पडझड झाली आहे. पवनार येथील केळीचं पीक उद्ध्वस्त झालं, पपई देखील हातची गेली आहे. जमीनदोस्त झालेल्या केळीची पाहणी पालकमंत्री सुनील केदार यांनी केली. यावेळी आपण नैसर्गिक आपत्तीमधून मदत करू असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलंय. नांदेड जिल्ह्यातील शेवडी बाजीराव इथल्या शेतकऱ्यांनी महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे आत्मदहनाचा इशारा दिलाय. 100% ओलिताखाली असलेल्या या गावातील सर्वच शेतकऱ्यांनी विद्युत बिलांचा वेळेवर भरणा केलाय. मात्र इथल्या शिवारातील कृषी पंपाला 24 तासांपैकी अवघा 1 ते 2 तासच विद्युत पुरवठा केला जातोय. त्यामुळे विद्युत पुरवठ्याअभावी इथले उन्हाळी पीक वाळून जात आहे. गेल्या 4.5 महिन्यात पेट्रोलच्या दरात 12 ते 15 रुपयांची वाढ तर डिझेलच्या दरात 10 रुपयांची वाढ पाहायला मिळतीये. परभणीत देशातले सर्वाधिक दर आहेत. सध्या पेट्रोल 101.02 रुपये तर पॉवर पेट्रोल 104.43 रुपयांवर पोहोचलंय. डिझेल 91.02 रुपयांवर पोहोचलंय. कोरोना काळात वाढत्या महागाईमुळे नागरिकांच्या खिशाला भुर्दंड बसतोय. अमरावतीत साधं पेट्रोल 100.50 रुपये झालंय. याआधी राज्यात परभणीत पेट्रोलनं 100 गाठली होती, त्यापाठोपाठ आता अमरावतीत पेट्रोल 100 पार गेलंय. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत. अमरावतीत डिझेल 91.57 रुपये दरानं विकलं जात आहे. परभणीत सध्या साधं पेट्रोल 101.02 रुपयांनी विकलं जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 9 दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आलाय. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. या दरम्यान वैद्यकीय सेवा 24 तास सुरू राहणार आहेत तर कृषीविषयक आस्थापनांना 7 ते 12 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवांसाठी 7 ते 12 या वेळेत सुरू राहतील. अमरावती जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन आणखी 7 दिवसांनी वाढवण्यात आलाय. जिल्ह्यात 22 मे पर्यंत कडक लॉकडाऊन राहणार आहे. किराणा दुकानं, भाजीपाला, मटण दुकानं, दारू दुकानं कडकडीत बंद राहतील. केवळ घरपोच सेवा सुरू राहील. गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात झपाट्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय. वाशिम जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असल्यानं प्रशासनानं 9 मे ते 15 मे असा 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला होता. मात्र आज सकाळपासून पुन्हा लॉकडाऊनच्या नियमात बदल करण्यात आलाय. सकाळी 7 ते 11 या वेळेत किराणा, भाजीपाला, फळ विक्री आणि डेअरीची दुकानं खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी वाशिमच्या बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा 10 दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यानं जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असताना ग्रामीण भागात नागरिक नियमांचं पालन करत नाहीयेत. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांना सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आंबेदरे देवी कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉक करत असताना 20 जणांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रत्येकी 500 रुपये दंड करण्यात आला. नागपुरात एका भोंदू बाबा विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. चक्क नाग नृत्यानं पॉझिटिव्हला निगेटिव्ह बनवणाऱ्या भोंदू बाबा म्हणून त्याची ओळख होती. शुभम तायडे असं या भोंदू बाबाचं नाव असून कोरोना दूर करण्याचा दावा करत तो लोकांना लुबाडत होता. त्याच्या अंगामध्ये चक्क नागराज अवतरतात अशी थाप मारून तो लोकांना मूर्ख बनवत होता. MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत एकात्मता नगरमधल्या त्याच्या राहत्या घरी तो हे कारनामे करत होता. लसीकरण केंद्रात लग्न समारंभ सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडलाय. कांदिवलीतल्या अलिका हॉलला 12 मे रोजी लसीकरण केंद्र म्हणून घोषित करण्यात आलं. 2 दिवस इथं कोरोनाचं लसीकरणही झालं. मात्र तिसऱ्याच दिवशी हॉलच्या मालकानं हॉल लग्न समारंभासाठी वापरला. इतकंच नाही तर नोंदणी करून लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना माघारी पाठवलं. यामुळे नागरिकांचा संताप अनावर झालाय. राज्यात मृत्यूसंख्या लपवली जाते, चाचण्या कमी होत आहेत, यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचं का असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना घणाघाती पत्र लिहिलंय. महाराष्ट्रातील स्थितीची आणि त्याचा संपूर्ण देशातील कोरोना लढ्यावर होणारा परिणाम याची जाणीव करून दिली. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. मागील काही दिवसांपासून प्रकृती स्थिर होती, मात्र सातव यांना पुन्हा व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलंय. बाळासाहेब थोरात यांनी जहांगीर हॉस्पिटलमध्ये जात राजीव सातव यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
डोंबिवलीत एका 28 वर्षांच्या मनोरुग्ण तरुणीनं कोरोनावरती मात केली आहे. या तरुणीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. तिच्या फुफ्फुसात 100% कोरोनाचा संसर्ग असल्यानं कोणत्याही रुग्णालयात तिला दाखल करून घेतलं जात नव्हतं. अखेर तिच्या भावानं खासदार श्रीकांत शिंदेंना फोन केल्यानंतर डोंबिवलीतील सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातल्या कोविड सेंटरमध्ये तिला दाखल करून घेण्यात आलं. इथल्या कर्मचाऱ्यांनी सर्वस्व पणाला लावत 26 दिवसात या तरुणीला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढलं. तिला सुखरूप घरी पाठवताना कोविड योद्ध्यांनाही अश्रू अनावर झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मराठवाड्याला मोठा फटका बसलाय. दुसऱ्या लाटेत बीड जिल्ह्यात मृत्यूचं तांडव सुरू आहे. गेल्या 45 दिवसात बीड जिल्ह्यात तब्बल 681 जणांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील वाढता मृत्यू दर कमी करण्यासाठी आवश्यक सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. वसई विरार शहरातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढू लागलाय. गेल्या 13 दिवसात सर्वाधिक रुग्ण हे विरार भागात आढळले. 2864 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दरम्यान रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागली. आतापर्यंत शहरातील रुग्णसंख्येनं 61,000 टप्पा पार केलाय. 1200 अधिक जणांचा बळी गेलाय. देशात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 353,299 नवे कोरोना रुग्ण आढळलेत, तर 3,890 रुग्णांचा मृत्यू झालाय. पुणे हे कोरोनावरील लस निर्मितीचं जागतिक केंद्र बनताना पाहायला मिळत आहे. सिरम पाठोपाठ आता पुण्यात लवकरच भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचं उत्पादन सुरू केलं जाणार आहे. या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या एकूण लसींपैकी 50% लसी केंद्राला दिल्या जातील. उर्वरित लसी महाराष्ट्राला देण्यात याव्यात अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. डीआरडीओनं विकसित केलेले 2DG हे औषध पुढच्या आठवड्यात बाजारात येणार आहे. पहिल्या खेपेत याचे 10,000 डोस उपलब्ध होतील. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे. हे औषध एका पॅकेटमध्ये येतं आणि पाण्यात टाकून प्यावं लागतं. हे औषध संक्रमित पेशींवरती कार्य करत असून रुग्णांचा हॉस्पिटलायझेशनचा कालावधी कमी करत आहे. फडणवीस सरकारच्या काळातल्या फोन टॅपिंगची चौकशी व्हावी. उच्चस्तरीय चौकशी करण्याची नाना पटोलेंनी ही मागणी केली आहे. दोषींवरती कठोर कारवाई करा असंही नाना पटोले यांनी म्हटलंय. अंमली पदार्थ तस्कर टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली फोन टॅप केल्याचं देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अर्थात 2016-17 साली हे प्रकरण समोर आलं होतं. त्यात नाना पटोलेंचाही फोन टॅप करण्यात आला होता असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच केलाय. हिंगोलीतल्या औंढा पोलीस ठाण्यावरती जमावानं हल्ला केला. 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 7 जण यात जखमी झाले. पोलीस निरीक्षकाकडून 2 वेळा हवेत गोळीबार करण्यात आला. पोलिसांकडनं कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात उत्पादन शुल्क विभागानं गावठी दारूच्या भट्ट्यांवर छापेमारी केली आहे. कोयाळी भिवरेवाडी आंबी शिरसगावच्या हद्दीत या दारूच्या भट्ट्या लावल्या होत्या. तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्काच्या पथकानं छापे मारून 5,98,900 रुपयांचा अवैध गावठी दारूचा साठा जप्त केला. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बेलोरा इथं विहिरीत पडलेल्या एका नील गायीच्या पिल्लाला वनविभागानं वाचवलंय. पाण्याच्या शोधात आलेलं हे पिल्लू कठडे नसलेल्या विहिरीत पडलं होतं. शेतकऱ्यानं याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर दोरखंडाच्या सहाय्यानं पिल्लाला बाहेर काढण्यात यश आलं. त्यानंतर त्याची तपासणी करून त्याला पुन्हा जंगलात सोडलं. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे